या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे पडलेले आहेत. निलेश बुधावले आपल्या अधिक माहिती देतात. निलेश, ईडीचे छापे पडल्याची माहिती मिळते, काय घडतंय सध्या? नंदा, हसन मुश्रीफ यांचं कागल या ठिकाणी आणि कोल्हापूर ज्या ज्या ठिकाणी त्यांची घर आहे त्या ठिकाणी ही ईडीची छापेमारी झाली आहे अशा पद्धतीची माहिती खुद्द हसन मुश्रीफ यांनाच एबीपी माझाला दिलेली आहे. यासोबतच जरी छापेमारी झाली असली तरी या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आपण माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण स्वतः माध्यमांशी बोलणार आहोत अशी देखील भूमिका त्यांना मांडलेली आहे. लवकरच आपण या संदर्भात बोलणार असल्याचं देखील हसन मुश्रीफ यांना एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. नंदा, निलेश, कोणत्या संदर्भात हे ईडीचे छापे पडलेले आहेत याविषयीची काही माहिती मिळते का? याबाबत थेट हसन मुश्रीफ यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना या सगळ्या विषयावर सध्या आपण बोलण्याचं टाळत असल्याचं सांगितलं. शिवाय आपण या सगळ्या विषयाची अधिकृत माहिती घेत आहोत. आपल्याला देखील या संदर्भातली माहिती मिळालेली नाहीये. सध्या आपण घरी नाहीये मात्र आपण लवकरात लवकर या सगळ्यातली माहिती घेऊन लवकरच माध्यमांशी संवाद साधणार आहोत अशा पद्धतीची भूमिका हसन मुश्रीफ यांची आहे. हसन मुश्रीफ कागल मध्ये नाही तसं त्यांनीच सांगितलंय. सध्या कुठे आहेत हसन मुश्रीफ? अधिक बातचीत होऊ शकलीये का? सध्या एबीपी माझाशी या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी त्यांना विनंती देखील करण्यात आली होती मात्र आपण या विषयावर बोलणार नाही कारण अधिकृत जी माहिती आहे कोणत्या विषयासंदर्भात ही छापेमारी झालेली आहे, कोणकोणते विषय ईडीच्या रडारवर आहेत याबाबतची कुठलीही माहिती सध्या तरी आपल्याला नाहीये आणि आपण घरी नसल्यामुळं अशा पद्धतीची कशा कोणत्या नेमक्या प्रकरणात ही छापेमारी सुरू आहे याची माहिती नाहीये अशा पद्धतीची भूमिका हसन मुश्रीफ यांना मांडली आणि त्यांना यानंतरच बोलताना आपण लवकरच या सगळ्या विषयाची माहिती घेऊन एबीपी माझाशी आणि सर्वच माध्यमांशी बोलू अशा पद्धती भूमिका व्यक्त केली आहे. फक्त कागलच्या घरी छापेमारी झाली आहे का अन्यत्र सुद्धा ईडीनं छापे मारलेत हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित? हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित सध्या तरी जी माहिती आहे त्यानुसार कागल आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांची घरं आहेत ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे अशा पद्धतीचं म्हणणं हसन मुश्रीफ यांचं होतं मात्र अधिकृत त्यांना देखील पूर्णपणे या संदर्भातली माहिती मिळू शकलेली नाहीये. ते देखील या सगळ्या विषयाची सध्या माहिती गोळा करतायत आणि त्यानंतरच आपण बोलणार असल्याचं हसन मुश्रीफ यांचं म्हणणं आहे. नंदा, निलेश, गेल्या काही दिवसात कोणते आरोप हसन मुश्रीफांवरती करण्यात आलेले होते की ईडीची छापेमारी त्या अनुषंगानं असू शकेल? नंदा, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल की किरीट सोमय्या यांना अनेक वेळा हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात जाऊन तक्रारी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हसन मुश्रीफ यांची जी काही बेकायदेशीर कामे आहेत या संदर्भामध्ये आपण लवकरच आपण या संदर्भामध्ये तक्रार करणार आहोत आणि त्यांना तशी तक्रार देखील केली होती मात्र नेमक्या कोणकोणत्या विषयासंदर्भामध्ये ही छापेमारी आहे याची अजूनही माहिती समोर येताना पाहायला मिळत नाहीये. लवकरच या संदर्भातली माहिती समोर येईल अशा पद्धतीनं स्वतः हसन मुश्रीफ यांना देखील म्हटलेलं आहे की नेमकं कोणकोणते विषय आहेत हे आपल्याला आता कळत नाहीये मात्र 5 ते 6 लोकांची टीम जी आहे ती त्यांच्या घरी पोहोचलेली आहे आणि त्यांच्याकडून घरी असणाऱ्या लोकांची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. एक टीम सांगलीमध्ये, दुसरी कोल्हापूर, सातारा, ठाणे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची कुठेतरी चौकशी सुरू असल्याची अधिकृत सध्या तरी सूत्रांची माहिती आहे. अधिकृत कुठलीही या संदर्भातली माहिती समोर आलेली नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आहेत हसन मुश्रीफ, त्यांच्यावरती किरीट सोमय्यांनी काही घोटाळ्यांचे आणि गैरव्यवहाराचे आरोप केलेले होते. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी निलेश, पुन्हा एकदा सकाळपासून ईडीचे छापे पडलेले आहेत, अपडेट्स काय मिळतात? हसन मुश्रीफांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? नंदा, ज्यावेळेस या सगळ्या विषयासंदर्भात खातरजमा करण्यासाठी थेट हसन मुश्रीफ यांच्याशीच बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हसन मुश्रीफ यांना या सगळ्या विषयासंदर्भामध्ये जी काही माहिती समोर येते ती खरी आहे अशी स्वतःच पुष्टी दिलेली आहे आणि त्यांचं हे देखील म्हणणं आहे की नेमकं कोणकोणते विषय आहेत याची अजून माझ्याकडे देखील माहिती आलेली नाहीये. आज सकाळच्या सुमारास अशा पद्धतीची घडामोड घडतेय आणि मी घरी नसल्यामुळे मला ह्या संदर्भातली कुठलीही माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र लवकरच आपण या सगळ्या विषयाची माहिती घेऊ आणि तत्काळ माध्यमांशी देखील बोलू असं हसन मुश्रीफ यांचं म्हणणं आहे. त्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कारवाया कुठेतरी थांबल्यात की काय अशा पद्धतीची चर्चा होती मात्र आता ह्या कारवाया पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. याआधी जर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे खास करून अनेक नेते आहेत, विरोधी पक्षनेते अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबियांचे घरातले जे नातेवाईक आहेत यांच्या देखील अनेक वेळा त्यांच्या घरांवर छापेमारी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. एकंदरीतच महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांवरही छापेमारी होत होती. आता हसन मुश्रीफांच्या बाबतीत नेमका कोणता मुद्दा आहे हा अजूनही समोर आलेला नाहीये मात्र लवकरच या संदर्भातलं आपण माहिती घेऊ आणि बोलू अशी देखील हसन मुश्रीफ यांचं म्हणणं आहे. निलेश, आणखी ताजी माहिती जाणून घ्यायची, तू सोबत राहाच. आपण सध्या सूरजकडे जातोय. सूरज, काही अपडेट्स आपल्याला सांगतील? सूरज, कुठे कुठे छापेमारी सुरू आहे, काय माहिती मिळते?
नक्की ईडी आणि त्याचबरोबर अजून एक विशेष टीम आहे, त्यांची छापेमारी सुरू आहे महाराष्ट्राच्या दोन डिस्ट्रिक्ट मध्ये, एक कोल्हापूर आहे तर दुसरा पुणे आहे. इथे मल्टिपल लोकेशन मध्ये जाऊन ईडी छापेमारी करतायत आणि पुराव्यांचा शोध घेत आहेत. जे सूत्र आहे ते असं सांगतायत की शुगर फॅक्टरी संबंधित कुठला तरी एक भ्रष्टाचार आहे, त्याच भ्रष्टाचारा संबंधित ही तपास सुरू आहे आणि त्याचमुळे ईडी बऱ्याच दिवसांपासून तपास करत होती आणि त्यांना आज यामध्ये काही प्रोग्रेस मिळाली होती. म्हणून ईडीची विशेष टीम दोन ठिकाणी आज सकाळी 6 वाजता पोहोचली, ज्यात एक कोल्हापूर आहे आणि दुसरा पुणे आहे. तिथे धाडसत्र सुरू आहे आणि तिथे त्यांना काय मिळत आहे हे बघावं लागेल. फक्त या दोनच ठिकाणी छापेमारी सुरू आहे की राज्यात अन्यत्र सुद्धा हसन मुश्रीफांशी संबंधित ठिकाणी छापेमारी केली जाते? ईडी सूत्रांची जी माहिती आहे त्याप्रमाणे फक्त दोन ठिकाणची आता माहिती समोर आलेली आहे, ज्यात पुणे आणि कोल्हापूर या दोन ठिकाणी ईडीची टीम आहे आणि तपास सुरू आहे, छापेमारी सुरू आहे. धन्यवाद सूरज या सगळ्या माहितीबद्दल. तर साखर कारखान्याशी संबंधित आरोपांविषयी ईडीची सध्या छापेमारी सुरू आहे अशी माहिती मिळते आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर साखर कारखान्यामध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला होता. कोल्हापूर आणि पुणे अशा दोन ठिकाणी सध्या छापेमारी सुरू असल्याची माहिती दिली जाते आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरांवरती आणि त्यांची कार्यालयं जिथे आहेत तिथे छापे पडत असल्याची माहिती मिळते आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातल्या कथित 100 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी ही छापेमारी कोल्हापूरमध्ये आणि पुण्यात सुरू आहे. आपण सध्या घरी नाही, घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊ. छापेमारी का केली जाते या संदर्भातली आपल्याला स्पष्ट कल्पना नसल्याचं हसन मुश्रीफांनी सांगितलं आहे आणि थोड्याच वेळात माध्यमांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करू असंही ते म्हणतात. गडिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी हसन मुश्रीफांचा संबंध नेमका काय असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केलेला होता. हसन मुश्रीफांनी या साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्यांकडनं केला गेलेला होता. परंतु आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेले होते त्यावेळेला हसन मुश्रीफांनी. आपला आणि या घोटाळ्याचा कोणताही संबंध नाही, हे आरोप खोटे आहेत असं त्यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलेलं होतं. परंतु हसन मुश्रीफ यांच्या विरोधातले पुरावे आपण ईडीला सादर करू असं विधान किरीट सोमय्यांकडनं करण्यात आलेलं होतं. इन्कम टॅक्स विभाग आणि ईडी या दोघांकडे सुद्धा आपण हे पुरावे सादर करू असं किरीट सोमय्यांनी सांगितलं. आणि त्याच आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी संबंधित पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी हसन मुश्रीफांवरती ईडीचे छापे पडल्याची माहिती मिळते. सकाळी 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आणखी एक बडे नेते आहेत की ज्यांच्यावर ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांनुसार 2020 साली कोणत्याही पद्धतीनं ट्रान्सपरंट बिलिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला गेलेला होता. या छापेमारीविषयीची आणि कारवाईविषयीची अधिक माहिती गणेश ठाकूर आपल्याला देणार आहेत. गणेशकडे जाण्यापूर्वी आपण अपडेट जाणून घेऊयात. 2020 साली कोणत्याही पद्धतीनं ट्रान्सपरंट बिलिंग न होता आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला गेला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही, पण या कंपनीला कारखाना का दिला असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. हसन मुश्रीफांचे जावई या ब्रिक इंडिया कंपनीचे मालक आहेत असं सुद्धा किरीट सोमय्यांनी म्हटलेलं होतं. आणि याच साखर कारखान्याच्या अनुषंगानं सध्या ईडीचे छापे पडलेत पुण्यात आणि कोल्हापूरमध्ये. स्वतः किरीट सोमय्या सध्या आपल्या सोबत आहेत. किरीट सोमय्याजी, आपण काही महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफांवरती गंभीर आरोप केलेले होते, आता ईडीचे छापे सुरू झाल्याची माहिती मिळते. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेचे लाडके मंत्री हसन मुश्रीफ स्वतःचा दावा आता कंपनी 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता. 1500 कोटी 158 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग याचे पुरावे आम्ही दिले होते. उद्धव ठाकरेने प्रकरण दाबलं होतं, पण मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलेलं आहे हिशोब या सगळ्या घोटाळेबाजांचा हिशोब घेऊनच राहणार. किरीट सोमय्याजी, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी काय नेमका घोटाळा झाल्याचा आरोप तुम्ही करताय? 1500 कोटींचा आरोप तुम्ही केलाय. सुरू हो गई दिल्लीने कमिटमेंट पूरा. हॅलो, सॉरी मॅम. जी,
आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 1500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तुम्ही करताय, काय घोटाळा झालाय असा तुमचा आरोप आहे, आक्षेप आहे? असं आहे की दोन प्रकारचे आरोप नाही, डॉक्युमेंट पुरावे दिले. 1500 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट हसन मुश्रीफ ग्राम विकास मंत्री असताना स्वतःचा जावयाची अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिले आणि त्याचे पुरावे आम्ही दिले. दिल्यानंतर शेवटी उद्धव ठाकरे जाऊन तो कॉन्ट्रॅक्ट शरद पवार हे सांगितलं, बाबा कॅन्सल कर नाहीतर ह्याच्या कालपट्टी करावी लागणार. दुसरं तर सेनापती घोटपडे कारखान्यात आणि स्वतःच्या परिवारात अनेक शेल कंपन्या बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग हसन मुश्रीफनी केलं. 2019 मध्ये धाडी पडल्या होत्या, मंत्री असताना आणखीन अफरातफर केली. या सगळ्यांचा आता हिशोब होत आहे. हा घोटाळा स्पेसिफिक ज्याचा तुम्ही आरोप करताय महाविकास आघाडीच्या सत्तेच्या कार्यकाळात झालेला आहे का त्या आधीपासूनचा हा घोटाळा आहे? किरीट सोमयाजी, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ज्या घोटाळ्याचा आपण आरोप करताय तो घोटाळा 2019 नंतरचा आहे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातला का त्या आधीचा आहे? बहुधा किरीट सोमय्या यांच्याशी काही तांत्रिक अडचणींमुळे आपण संपर्क साधू शकत नाही आहोत, परंतु 1500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलेला होता. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, इन्कम टॅक्स आणि ईडी दोन्ही संस्थांकडे आपण ते पुरावे दिल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं. गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट्स देतील. गणेश, कोणत्या संदर्भात कुठे कुठे सध्या छापेमारी होते आहे? एकूण तसं पाहिलं तर 3 प्रकरणं आहेत ईडी समोर ज्याची तक्रार आली होती. एक, किरीट सोमय्यांनी मधल्या काळात काही माहिती आणि पुरावे ईडी समोर दिले होते, ज्यामध्ये 1500 कोटींचं ग्राम विकास मंत्रालयाकडनं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या नातेवाईकांना दिलं गेलं होतं. त्याबद्दलचा एक तपशील ईडीकडे किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता, त्याची चौकशी सुरू आहे. त्याशिवाय 2 साखर कारखाने आहेत. एक साखर कारखाना ज्याचं नाव म्हटलं जात आहे अप्पासाहेब नलावडे शुगर फॅक्टरी गडलिंगलज कोल्हापूरची, आणि दुसरी शुगर फॅक्टरी आहे सर सेनापती शुगर फॅक्टरी संदर्भातला हा 2 तक्रारी त्यांच्याकडे होत्या. आणि यामध्ये आरोप असा आहे की हसन मुश्रीफ यांच्या नातेवाईकांच्या या बेनामी संपत्त्या आहेत. कोणत्याही टेंडरिंग प्रोसेस किंवा जी टेक ओव्हर करायचं प्रोसेस असतं फॅक्टरीला साखर कारखान्याला ते फॉलो केलं गेलं नाही. ज्या या 2 फॅक्टरीजचे शेअर्स संपूर्ण बेनामी संपत्ती असलेल्या किंवा बेनामी ओनर असलेल्या लोकांच्या मागे हसन मुश्रीफ त्यांचा परिवार आहे. एक मलीम हसीन मंगोली नावाच्या व्यक्ती संदर्भातची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती, जी अप्पासाहेब शुगर फॅक्टरी संदर्भातली होती. आणि दुसऱ्या शुगर फॅक्टरी संदर्भातही 198 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, आणि हे पैसे या शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्या परिवाराकडे आले किंवा त्याच्यामध्ये हा घोटाळा झाला अशा प्रकारचे आरोप होते. म्हणून या दोन्ही आरोपांसंदर्भात मागील काही दिवसांपासून ईडी चौकशी करत होती आणि या विषयामध्ये देखील आता ही छापेमारी केली गेल्याचं कळतंय. आता ईडीकडनं मुख्यत्वे स्पष्ट करण्यात येईल की कोणत्या प्रकरणामध्ये चौकशी किंवा ईसीआयआर घेण्यात आलेला आहे का. अद्याप ईडीनं कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं नाहीये किंवा समोर आणलेलं नाहीये, पण त्यांनी ज्या प्रकारे ह्या छापेमारी केल्या आहेत त्यामध्ये शुगर फॅक्टरी आणि ग्राम विकास मंत्रालयाकडनं दिलेले कॉन्ट्रॅक्ट या दोन्ही संदर्भातले हे छापेमारी असल्याचं ईडी सूत्रांकडनं बोललं जात आहे. आणि म्हणूनच हसन मुश्रीफ यांनाही आम्ही संपर्क केला आहे, त्यांनी याची पुष्टी केलेली आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मी लवकरच या सगळ्या विषयांवर सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांसमोर ठेवीन, जनतेसमोर ठेवीन. आणि त्यांना या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. याआधीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते त्यावेळेला देखील हसन मुश्रीफ यांनी सगळे आरोप यांचं खंडन केलं होतं आणि आता पुराव्यानिशी मी बोलीन असंही ते म्हणतात. गणेश, फक्त कागल आणि पुण्यापुरती कारवाई मर्यादित आहे का, कारवाईची व्याप्ती मोठी असल्याचंही कळतंय? जवळपास 3 टीम आज ज्ञानदा सकाळपासून छापेमारी करते. पुणे आणि कोल्हापूर हे 2 ठिकाण तर आहेतच, मात्र तिसरी टीम कुठे गेली अद्याप ईडी सांगत नाहीये.
कारण ईडीची कारवाई सकाळी 6 वाजता सुरू झाली. थांबवते, अपडेट्स घेणार आहोत. विद्या चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या. विद्याताई नमस्कार. राष्ट्रवादीचे आणखी एक नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्याच्या घरावरती छापे पडल्याचं कळतंय. ईडीचे छापे आहेत हे. आता ईडीचे छापे कोणावर पडतात, कधी पडतात, त्याच्यात काही नाविन्य राहिलेलं नाहीये. तोचपणा आलेला आहे आणि एक नेत्यांना टार्गेट करायचं हे सुरू आहे. त्यामुळे ज्यांना जे करायचं ते करू द्या. आधी भुजबळ साहेबांना केलं, 2.5 वर्ष जेलमध्ये टाकले, ते बाहेर आले. अनिल देशमुखांना जवळजवळ 13 महिन्यापेक्षा जास्ती ठेवलं. आता कोर्टाने त्यांचे आरोप काही सिद्ध झाले नाही म्हणून त्यांना सोडलेलं आहे. जामीनवर का असेना. आता संजय राऊतांना सोडलेलं आहे. आता नवाबभाईंना त्यांनी टार्गेट केलं. आता हसीन मुश्रीफ साहेबांना करणार आहे. तर ह्याच्यात काही नाविन्य नाहीये. कोणाचं काहीही असलं तरी सगळेजण कोर्टात काही पुरावे नसल्यामुळे ते सुटतील. ते काळजी करण्याचं एवढं काही कारण नाहीये. पण हे यांचं अस्त्र आहे, शस्त्र आहे आणि ते वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना याच्यावर वापरतायत. करून घ्या, थोडे दिवस राहिलेत त्यांचे. आता हे फक्त आरोप नाहीये तर कागदपत्र आणि पुरावे आपण अधिकृत संस्थांकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या म्हणतात, दावा करतात त्यांनी, तसा दावा केलेला आहे. अहो त्या किरीट सोमय्या जे आहेत ना, त्यांचं आधी डोकं तपासलं पाहिजे आणि त्यांना म्हणावं फक्त राष्ट्रवादीच्या लोकांवरच कसं काय तुम्ही करतायत. अदानी अंबानींवर धाडी टाका ना. त्यांना 10.5 लाख कोटीचे कर्ज कसे माफ केले ते विचारा ना, तुमच्यात हिंमत असेल तर. पण ते विचारणार नाही. छोटे छोटे लोकांना पकडण्याचं त्यांना खूप कटकारस्थान चालू आहे. आता ते सगळ्यांनाच त्रास देत आहेत. पण भाजपचा एक तरी माणूस आहे का? आता मी कल्याणमध्ये आहे. कल्याणमध्ये सर्रास तिकडे जमिनी लाटणं चाललेलं आहे. मला काल खूप शेतकरी सांगत होते की आमच्या जमिनी लोडा बिल्डरने अशाच घेतल्या, चेक सगळे बाउन्स झालेले आहेत, आमचे पैसे सुद्धा दिलेले नाही आहे. मग त्याची चौकशी लावण्याची हिंमत किरीट सोमय्यामध्ये आहे का? नाहीये. त्यामुळे बुद्धीनं केली गेलेली ही कारवाई असं आपण म्हणताय. धन्यवाद विद्याताई या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. गणेश ठाकूर आपल्याला माहिती देत होते. गणेश, तुमचेही आभार. तर हसन मुश्रीफ यांच्या घरावरती कागलमधल्या आणि पुण्यातल्या आणि कार्यालयावरती छापेमारी झाल्याचं कळतंय. साखर कारखान्याचं हे सगळं प्रकरण आहे. किरीट सोमय्यांनी काही महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफांवरती घोटाळ्याचा आरोप केलेला होता. अण्णा अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यामध्ये 100 कोटीच्या भ्रष्टाचाराचा हा आरोप आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि पुणे अशा 2 ठिकाणी सध्या छापे टाकले जात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.